बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। आज परभणीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येतात। दुपारी 12 वाजता कृषी विद्यापीठाच्या मैदानामध्ये ही सभा होते आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। तर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने देखील जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। एकंदरीतच या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश काटकर यांनी, पाहूया। राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी ही योजना ही पूर्ण राज्यामध्ये राबवण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे परभणीच्या दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्याची प्रशासनाकडून जाहीर तयारी करण्यात आलेली असून त्यासाठी जवळपास 1000 पोलिसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तसेच 17000 लाभार्थ्यांना इथं लाभ देण्यासाठी, त्यांना आणण्यासाठी जवळपास 400 बसेसचा इथं वापर करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम आता काही थोड्या वेळातच आता सुरू होणार असून आणि ह्या शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील किती नागरिक हे हजेरी लावतात हे पाहावं लागणार आहे। गेल्या चार महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे हे वारकऱ्याच्या संमेलनासाठी परभणीला येणार होते, त्यानंतर ह्या महिन्याच्या 12 तारखेला सुद्धा एकनाथ शिंदे यांची सुनियोजित दौरा होता पण तो पण कॅन्सल झाला। पण आता हा दौरा होत आहे आणि आता ह्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे। राजेश काटकर, सांगली, परभणी।